आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात भर दुपारी जनता बाजार चौकात फिल्मी स्टाईलने पाटलाग करत मारहाण. राजन पेडणेकर राहणार गडिंग्लज हे ओमकार शिक्षण प्रसारक मंडळ गडिंग्लज या संस्थेचे चेअरमन आहेत. संस्थेच्या कामासाठी आज सकाळी कोल्हापूरला आले होते. नकला काढण्यासाठी धर्मादाय कार्यालयात गेले व दुपारी जेवण करण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले. त्याचवेळी दोन इस्मानी पाटलाग करत मारहाण करण्यास सुरुवात केली. पेडणेकर पळत जात होते, दोन व्यक्ती पाटलाग करत होत्या. अखेर त्यांनी जनता बाजार नजीक मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथील दुकानदार व नागरिकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी एका महिलेची छेड काढली आहे म्हणून आम्ही मारहाण करीत आहोत असं ते बोलले आणि गर्दी बघून मारहाण करणाऱ्या इस्मानी पळ काढला. जखमी पेडणेकर यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले, संस्थेच्या वादातून मला मारहाण केली आहे आणि मारणारे व्यक्ती हे गडिंग्लज गावचे आहेत असे त्यांनी सांगितले. आजकाल मारहाणीचे प्रकार वाढत आहेत आणि यात एका नव्या पद्धतीची भर पडली आहे, ती म्हणजे सरेआम मारत राहायचं. गर्दी झाली की मारणारे लोक सांगतात, यांनी महिलेची छेड काढली आहे, चोरी केली आहे म्हणून आम्ही मारहाण करीत आहोत. त्यावेळी नागरिकही आपले हात धुवून घेतात. त्यामुळे सावधान, पहिला खात्री करा, नाहीतर एखाद्या निष्पाप माणसाचा जीव जाऊ शकतो. एखाद्याचे प्राण वाचवून कायद्याला मदत करा, खोट्याला बळी पडू नका. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर. तिकडे जा रे. अंगलट आले म्हटल्यावर ते मारहाण प्रकार हे दहशतवाद बसवायचं. राजन जनार्दन पेडणेकर गडिंग्लज. तिकडे काय काम होतं आमचं? धर्मादाय कार्यालयाचं. तुम्हाला किती लोकांनी मारहाण केले? उदय हळवणकर आणि रवी हळवणकर. ती कुठली गावची आहे? गडिंग्लजची. तुम्हाला मारण्याचं कारण काय? सेक्टर संस्थेचा वाद. कोणता वाद? संस्थेचा वाद. कोणती संस्था तुमची? ओंकार शिक्षक कॉलेज आहे. तुमचं कॉलेज आहे. तुम्ही आता एकटे आलात का? मी एकटाच आलो. तुमची आज का सुनावणी होती का? नकलीसाठी अर्ज केला. कुठे? धर्मादे मध्ये. मग ती गाव तुमचा पाटला करत होती लोक? मी इथं माझं मी जेवायला चाललो होतो. हा, तर पाटला केलं तरी मारलं. अच्छा ठीक आहे. तुम्ही आता बसने आलात की कशाने आलात? मी सकाळी बसणार.